बघा मित्रांनो, एवढं पाणी आहे आणि हा छोटासा ब्रिज आहे पाण्यावरचा, नदी आहे छोटीशी. हे बघा मित्रांनो, ही आहे तापी नदी. पण ॲक्च्युली हे जे केदारेश्वर मंदिर जे आहे आणि प्रति काशी म्हणून इथे स्नान केलं जातं, अतिशय शुद्ध आणि सात्विक असलेली ही नदी आहे. ज्यांना काशी विश्वेश्वराला जायला मिळत नाही त्यांच्यासाठी परवणीच आहे की इथे बघा आता सगळेजण भक्तगण आंघोळ वगैरे करत आहेत. तर प्रति काशी असलेली ही नदी या केदारेश्वरच्या बाजूलाच आहे. हे स्थान प्रकाश म्हणून जे नंदुरबारमध्ये प्रकाश आहे तिथे स्थान आहे केदारेश्वरचं. तर ह्या साईडला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. खूप मोठी आणि विशाल अशी नदी आहे. हे बघा मित्रांनो, आपल्याला इथे केदारेश्वरच्या इथे दिलीप जाधव साहेब काका भेटलेले आहेत. त्यांच्याशी आपण ह्या जागेचं महत्त्व जाणून घेऊया आणि जो इतिहास आहे तोही त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे बघा, हे तापी नदी आहे. हा, हे तापी नदी आहे. इथं अगोदर आरती काशी करणार होते पण त्या आरती काशी झाली नाही. तिथं स्थापना केली पण दिवस निघून गेला तर म्हणून तो वटा तसाच तसा राहिला. ते केदारनाथ मंदिर आहे संपूर्ण. तुम्ही फिरून आले कुठूनही फिरून आले पण आरती काशी केल्याशिवाय संपूर्ण होत नाही. म्हणजे लोकांना जर हा हरिद्वार वगैरे, हरिद्वार कुठेही जाऊन या तुम्ही पण तिथे यावाज लागतं. अच्छा, ही आरती काशी म्हणून, ही आरती काशी केली की संपूर्ण पूर्ण होतं. मग त्यांचं जे देवस्थान आहे ते संपूर्ण पूर्ण होते. ओके, आणि इथली काय माहिती द्याल या तापी नदी नदीची वगैरे? तापी नदीची काय माहिती, आता जे लोक येतात आंघोळ वसणे करतात, देवपूजा करतात आणि काशीचे दर्शन घेतात मग जातात. अच्छा, इथे नवस वगैरे बोलले जातात? नवस ज्याला करायचं तो करतो ना, नवस पूर्ण होतात. हा, पूर्ण होतात. ओके, म्हणजे आपण हरिद्वार वगैरे बोलतो की जाऊन आपण काशीचं स्नान केलं पाहिजे तर त्यांना जर भेटत नसेल तर त्यांनी इथे येऊन काशी विश्वेश्वर. इथे काही लोक येतात आपलं पिंड गिंड पाडतात, काही लोक पिंडदान, पिंडदान वगैरे करतात, काही आपला दुःख असलं ते करतात. पूजापत्री आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की ही जागा नक्की आहे कुठे, पण ती जर इथे यायचं आहे केदारेश्वरला तर कसं यायचं, म्हणजे हा इकडचा ऍड्रेस सांगा. इकडचा ऍड्रेस नंदुरबारहून बी येऊ शकता, इकडून शादाकडून बी येऊ शकता आपण. ओके, हा म्हणजे हे प्रकाशामध्ये, हे प्रकाश प्रकाशच आहे. अच्छा, प्रकाशमध्ये केदारेश्वर. केदारेश्वर. ओके ओके. आणि काय आहे? आणि बाजूला एक पुढं गाव आहे ते प्रकाश म्हणून गाव आहे तिकडनं. इथे इथे नाही ते. हा, अगोदरचे प्रकाश हेच आहे. अच्छा. हा, तर काका हे जे आता ह्या नदी पात्रामध्ये आंघोळ करत आहे भक्तगण, ह्याचं कारण काय? हे भक्त करतात की काय? हे भक्त असे आहे की श्रावण महिना आहे, धोंडाचा महिना आहे. हा, मग इथं आल्यानंतर काही लोक का इकून तिकून देवदर्शन करून येतात, कोणी केदारनाथ इकून तिकून आल्यानंतर काही लोक मग इथं येतात, इथं आंघोळ स्नान करतात, अर्ध्या काशीचं दर्शन घेतात आणि काही बाया
पूजापत्री करतात हे महत्त्व आहे इथं। तर नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज प्रकाश इथे केदारेश्वर मंदिर आहे जिथे प्रतिकाशी किंवा अर्धिकाशी म्हटलं जातं, तिथे आलो आहे आणि काकांनी बरीच माहिती पण दिली आहे त्याबद्दल, तीही दाखवतो। आणि अर्धकाशीची जी जिथे स्थापना करण्याची त्यांनी जी कथा सांगितली तीही जागा दाखवतो आणि अशी विविध इकडची जी चांगली चांगली मंदिरं ती एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आहे। होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका, धन्यवाद। हे बघा मित्रांनो, हे इथे टॉयलेट बाथरूमची पण व्यवस्था केलेली आहे। तर आपल्यावर आता काका आहेत, काका आपल्याला ती अर्धिकाशीची जागा दाखवत आहेत। तर हे बघा, ही हा जो चढाव दिसतो आहे खालून देवळाकडनं तो अर्धकाशीकडेच गेलेला आहे, पण काका बोलले दाखवतो तुम्हाला मी, तेही दाखवतो तुम्हाला। अतिशय सुंदर जागा आहे आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यात येते ही प्रकाशामध्ये, आणि ही तापी नदी आहे आणि केदारेश्वर मंदिर समोर आहे। आपण अर्धकाशीसाठी आता जातो आहे, कुठला हा समोर ओके। हे बघा मित्रांनो, ही अर्धिकाशीची हे जाण्याचा मार्ग आहे, ह्याच्या पायऱ्या आहेत, रचिव पायऱ्या आहेत आणि हा तो स्पॉट आहे, मी जवळून पण दाखवतो। आणि इथे जी अर्धकाशी म्हटले जाते, जे आपल्याला हरिद्वार वगैरे जावं लागतं काशीसाठी, तर तिथे ज्यांना सगळ्यांना जाता येत नाही आणि त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलं आणि आंघोळ केली तरी तेवढंच पुण्य इथेही लागतं। हे बघा, बिल्वेश्वर महादेव मंदिर आहे, हे पुष्पदंतेश्वर मंदिर आहे, हेही दाखवतो। इथे बाजूला हनुमंतरायाची मूर्ती आहे, तर बघा तिकडे दगड बघा कसे आहेत, वेगळी स्पेशालिटी आहे त्यात, अतिशय जुनं। अतिशय जुनं मंदिर आहे। हे बघा मित्रांनो, हे जे मंदिर आहे कमसे कम 200-300 वर्षापूर्वीचं आहे। एक अतिशय सुंदर मंदिर आहे, चालेल। पुष्पदंतेश्वर मंदिर आहे, हे बघा, ही महादेवाची पिंडी नागराज आहे। ही प्राचीन असेल ना काकी, हो भरपूर जुनी, म्हणजे साधारणतः 200-300 वर्षापूर्वीची आहे ना। तर मित्रांनो, कमसे कम 200-300 वर्षापूर्वीची ही गाभाऱ्यात असलेली महादेवाची पिंडी आहे, अतिशय जुनं आहे बघा मंदिर, आहे खूप जुनं आहे। आणि काकीनं विचारलं तर त्यांनी सांगितलं कमसे कम 200-300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, जास्तच असेल ना, जास्तच पण अंदाजे 300 वर्ष पकडा। खूप सुंदर मूर्ती आहे। हे बघा मित्रांनो, नंदी खूप चांगल्या अवस्थेत आहे अजूनही, इतकी वर्ष झाल्यानंतरही। हा पहिल्यापासून असेल तोच नंदी आहे ना, बघा खूप सुंदर नंदीची मूर्ती आहे। आणि हे बघा, हे मंदिराचा गाभारा। हे बघा मित्रांनो, आता आम्ही जी वरची जागा आहे अर्धिकाशी, अर्धिकाशी जे म्हणतात तिथे जातो आहे, तिथलंही तुम्हाला दर्शन देतो। आणि अशा प्राचीन आणि कडक देवस्थानाची मी तुम्हाला सगळी घर बसल्या दर्शनं देतो आहे, तर कृपा करून नुसते व्हिडिओ बघू नका। आणि होय महाराजा ब्लॉग या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा की सगळ्या लोकांना बघताना घर बसल्या दर्शन होईल प्रतिकाशीचं किंवा अर्ध्या काशीचं। हे बघा मित्रांनो, हे खालचं पुष्पदंतेश्वर मंदिर, ही तापी नदी आणि हे अर्धकाशी म्हणून जे आहे ते। आणि कृपा करून जास्तीत जास्त शेअर करा अशा ठिकाणं की ही देवस्थानं वंचित राहिली नाही पाहिजे, आणि ज्यांना त्याने इथे या हरिद्वारला जायची जर परिस्थिती नसेल तर इथे नक्की या। हे बघा मित्रांनो, हे अर्धकाशी मंदिर जे काकाने जे सांगितलेलं की ओटा बांधला आणि तो दिवसभरात पूर्ण झाला नाही, स्थापना केली, हा स्थापना करताना मग दिवस निघून गेला, हा ते वर मंदिर राहून गेलं, तसं तसं आज
अच्छा पत्र मित्रांनो, हे आर्धिकाशी मंदिर है, हा वट है, वटा स्थापना केल्यानंतर मंदिर स्थापना केल्यानंतर मंदिर दिवस निघून गेला तर ये मंदिर पूर्ण झालं नाही, तर अजून पण मंदिर बांधू देत नाही आणि बांधता येत नाही, का पण कारण काय तिथं आता ते देवाला माहिती ते काय का म्हणजे कौल देत नाही बांधा अजून आहे तसंच कित्येक वर्षापासून असं जाय, जसं पण स्थापना झाली त्याच्यापासून असं जाय, आपल्याला पहिलीचं पुढचं सांगता येणार नाही, पण पहिल्यापासून अर्धकाशी हे मेन मंदिर हे। अच्छा हे बघा मित्रांनो, हे अर्धकाशी आणि हेच ते मेन मंदिर आहे जे अर्धकाशी बोलतात, त्याच्यानंतर बाजूला केदारेश्वर आहे, ही तापी नदी आहे, मोठा ब्रिज आहे आणि अगदी सेंटरला डोंगरावर असलेलं हे अर्धकाशीचं मंदिर आहे, स्थान आहे, मंदिर नाही स्थान आहे फक्त, आणि खूप जागृत असं स्थान आहे ते। हे बघा, हा बघा मित्रांनो, इथे लिहिलं आहे काशीचा अपूर्ण ओटा, आणि अपूर्ण ओटा त्याची काकांनी कहाणी सांगितली याची, ही आताची नाही, याला जवळजवळ 300-400 वर्ष अधिक झालेली आहेत, अशी याची रोमांचक कहाणी आहे जी तुम्हाला मी दाखवली। आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की तुमचे विचार मांडा, तर अजून मला हुरूपेल की जास्तीत जास्त अशी देवस्थानं तुमच्यापर्यंत मला दाखवता येतील। हे बघा, हे छोटंसं पंचमुखी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे तिथे, आणि इतकी थंड हवा आहे, खूप बरं वाटलं इथे आल्यानंतर। हे बघा मित्रांनो, इथे धर्मशाळा आहे, म्हणजे राहायचं पण उत्तम सोय आहे इथे, आणि बरीच अशी मंदिराची महाराजांची नावं वगैरे इथे ॲड आहेत, पण सर्वच करणं आज पॉसिबल होणार नाही। त्याचप्रमाणे इथे हे बघा श्री सद्गुरु धर्मशाळा ट्रस्ट इथेही आहे, त्याशिवाय इथेही आहे, तर आलात तर राहण्याचीसुद्धा इथे व्यवस्था होईल तुमची, आणि अतिशय थंड हवेच्या ठिकाणी असलेलं हे स्थान आहे। हे बघा मित्रांनो, इथे दिवस रात्र 24 तास इथे हरिपाठ चालू असतो, आणि इथे मित्रांनो 24 तास हरिपाठ चालू असतो दिवस रात्र, म्हणजे इतकी इथे श्रद्धा भक्ती आहे सर्वांची, आणि सर्वांची श्रद्धेमुळे इथे महिला वर्ग असून दे वयस्क आहेत, वयोवृद्ध पण आहेत, लहान मुलंसुद्धा आहेत, भक्तिभावाने इथे येतात दर्शनाला, तर तुम्हीही या, अतिशय सुंदर असं स्थान आहे केदारेश्वरचं प्रकाशामध्ये। हे बघा, थेट हरिपाठच्या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर हे केदारेश्वर मंदिर आहे, हे केदारेश्वर मंदिर आहे, त्याच्यानंतर अशी त्या साईडनी बॅक साईडनी वाट आहे की जी आल्यानंतर वर केदारेश्वर मंदिर आपल्याला समोर दिसतं, आणि वरचंही मी तुम्हाला लुक दाखवतो। हे बघा मित्रांनो, इथे पार्किंगची पण चांगली सोय आहे, ही बॅक साईड आहे मंदिराची, इथेही दुकानं वगैरे आहेत। असं आल्यानंतर हा आज नवीन हे सगळं काम चालू आहे, हे सगळं नवीन काम चालू आहे, आणि बॅक साईडला नंतर पार्किंगची पण चांगली व्यवस्था आहे, आणि हा गेट आहे तो सरळ आपल्या केदारेश्वर मंदिराकडे जातो, अतिशय सुंदर असं ठिकाण आहे। केदारेश्वर मंदिर, त्याच्यानंतर इथे ते हरिपाठाचं हे आहे, ही बॅक साईड आहे मंदिराची, आणि किती प्राचीन असेल हे मंदिर तेवढं ना, कम से कम हे कमीत कमी मित्रांनो 200-300 वर्षापूर्वीचं जुनं असं प्राचीन मंदिर आहे केदारेश्वर मंदिर। त्याच्यानंतर काशी विश्वेश्वर मंदिर आहे, हे बघा एवढं मोठं नंदीचं इथे स्थान आहे, अतिशय सुंदर असं खूप जुनं असं प्राचीन मंदिर आहे, जवळून दाखवतो। खूप प्राचीन मंदिर आहे।
कारण हे काशी विश्वनाथचं मंदिर आहे. आतूनही दाखवतो बघा मित्रांनो, हे सगळं तापी धरण आहे. तापी धरणाची भिंत आहे आणि जस्ट बाजूला हे मंदिर आहे.